लोकमाचा या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय गोटातून एक मोठी बातमी. राज्यातलं शिंदे फडणवीस सरकार बेकायदा असल्याचा दावा शिवसेनेनं केलाय. आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे, त्यावर सुनावणी होणार आहे, त्यामुळे जोपर्यंत कोर्ट निर्णय देत नाही तोपर्यंत शिंदे फडणवीस सरकार बेकायदेशीर असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. या प्रकरणी शिवसेनेचे नेते सुभाष देसाईंनी राज्यपालांना एक पत्र लिहिलंय. राज्यपालांनी नव्या मंत्र्यांना शपथ देऊ नये अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. सरकार काळजीवाहू असेल असंही राऊत म्हणाले. शिवसेनेच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. शिवसेनेच्या या पत्रामुळे राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडलाय का असा प्रश्नही आता निर्माण झालाय. आज शिवसेनेच्या वतीनं जनरल सेक्रेटरी महासचिव सुभाष देसाई यांनी राज्यपालांना एक पत्र दिलेलं आहे. ते अत्यंत महत्त्वाचं आहे. राज्यपालांना सर्वोच्च न्यायालयाने जे काल जी भूमिका घेतली त्या संदर्भात अवगत केलेलं आहे की अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे आणि त्याच्यात सुनावणी व्हायची आहे आणि सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र घटनापीठापुढे ही सुनावणी घेईल. तोपर्यंत हे सरकार आणि मुख्यमंत्रीपद हे बेकायदेशीर आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये राज्यपालांनी कोणत्याही मंत्र्यांना शपथ देऊ नये आणि या सरकारला कोणतेही अधिकार देऊ नये. फार खरे सरकार काळजीवाहू असेल तोपर्यंत आणि कोणतेही लाभाचं पद कोणती शपथ मंत्र्यांना देणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयानुसार बेकायदेशीर ठरेल अशा प्रकारचं शिवसेनेकडून एक सविस्तर निवेदन आणि भूमिका महाराष्ट्राच्या राज्यपालांना आज देण्यात आलेलं आहे. या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार बोलण्यासाठी प्रतिक्रिया देण्यासाठी आता आपल्यासोबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार जोडले गेलेले आहेत. सुधीर भाऊ, शिवसेनेची ही भूमिका तुम्ही ऐकलेली असेल. आज मंत्रिमंडळाचा जो विस्तार रखडलेला आहे त्याच्या मागचं प्रमुख कारण हेच आहे का की तुम्हालाही भीती आहे की जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत आपण हे करू नये? ज्यांचं प्रेम खुर्च्यांवर असतं, ज्यांचं लक्ष फक्त आणि फक्त मंत्रिपदावर असतं, ज्यांचं लक्ष काही करून मुख्यमंत्री पदच आपण प्राप्त केलं पाहिजे, त्यांना त्याग समर्पण. या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पहिल्यांदा गरिबांच्या मदतीला धावून चालले आहेत हे कधीच लक्षात येत नाही. शिवसेनेचा प्रवास हा सत्ता गेल्यानंतर शिवसेना ते रडकी सेना असा प्रवास या पत्रानुसार दिसतो आहे. की आता सत्ता होती, अभद्र युती केली, त्यांच्याच 39-40 आमदारांनी उठाव केला आणि आज शिवसेना हे कार्यकर्त्यांच्या हाती त्याचं नेतृत्व गेलं. वारसा नेतृत्व संपलं, घराणेशाही संपली आणि आता कार्यकर्ता जो पक्षाचा आत्मा असतो, जो शिवसेनेचा मूळ आत्मा होता, त्याच्या आता शिवसेना गेली. आता अशा पद्धतीने पत्र द्यायचं, लोकांमध्ये द्विधा मनस्थिती करायची आणि आपली सत्ता गेल्याचं दुःख हलकं करायचं हे या पत्राने साध्य करण्याचा एक असफल प्रयत्न आहे. ठीक आहे, याशिवाय या प्रयत्नाला कोणतीही किंमत नाही. धन्यवाद सुधीर भाऊ, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. दरम्यान आज जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या बद्दल शिवसेनेबद्दल नेमकं काय म्हटलंय, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबद्दल काय म्हटलंय जाणून घेऊयात. राज्यपालांना आम्ही विनंती केलेली आहे की कोणतंही घटनाबाह्य कृत्य यापुढे राजभवनातून होणार नाही किंवा आपल्या माध्यमातून होणार नाही याची ग्वाही महाराष्ट्राला आहे. जे झालं ते झालं, पण शेवटी ही कायद्याची लढाई आहे आणि ती चालू राहील. म्हणून हे सरकार बेकायदेशीर आहे, मुख्यमंत्रीपदी घेतलेली शपथ बेकायदेशीर आहे आणि मंत्रिमंडळ जे लटकून पडलेलं आहे ते त्याचमुळे अजून मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाही. जर मंत्र्यांनी शपथ घेतली तर ते घटनेचा द्रोह ठरेल, ही घटनावृत्ती ठरेल.